फार स्वागत आहे तुमचं लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2019 या अवॉर्ड सेरेमनीमध्ये. आणि मी जसं म्हटलं तसं प्रत्येक क्षेत्रामधले मान्यवर या लोकमतच्या रेड कार्पेटवरती येत आहेत. अभिनय असो, राजकारण असो किंवा प्रशासकीय क्षेत्रातल्या व्यक्ती असो, प्रत्येक जणाला हे लोकमतचं रेड कार्पेट भुरळ घालतं आहे. आत्ता माझ्यासोबत आहेत प्रवीण दराडे सर आणि पल्लवी दराडे मॅम. हे दोघंही आय एस ऑफिसर आहेत, महाराष्ट्रामधला एक तरुण तडफदार अधिकारी म्हणून त्यांना महाराष्ट्र ओळखतो. तर आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि चला तर जाणून घेऊया. तर पहिल्यांदा इथे आल्यावर कसं वाटतं? लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड हे लोकमतने एक अतिशय चांगली परंपरा सुरू केली आहे आणि या माध्यमातून विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांना अतिशय चांगलं प्रोत्साहन मिळत आहे आणि खूप लोक या महाराष्ट्र ऑफ इयर अवॉर्डच्या माध्यमातून खूप मोटिवेट झालेले सर्व क्षेत्रामध्ये आणि खूप चांगलं काम होत आहे. सर, मी आता कामाशी निगडीत एकच प्रश्न विचारणार आहे आणि बाकी प्रश्न थोडेसे आपले फनी असणार आहेत. पण अगदी आजच मला वाटतं म्युन्सिपल कमिशनर म्हणून ॲडिशनलचा चार्ज घेतलेला आहे, तर नवीन जबाबदारी कशी वाटते? मी या अगोदरही MMRDA ॲडिशनल मेट्रोपॉलिटन कमिशनर आणि प्रोजेक्ट डायरेक्टर मुंबई अर्बन ट्रान्सपोर्टेशन प्रोजेक्ट म्हणून जवळजवळ 2.5 वर्ष काम केलं. अतिशय चॅलेंजिंग असं काम होतं. खूप मोठ्या प्रमाणावरती जवळजवळ 12 मेट्रो लाईनचे DPR तयार करणे आणि त्या 12 पैकी 6 मेट्रो लाईनची कामं सुरू झाली आहेत. उर्वरित 2 मेट्रो लाईनची कामं देखील येत्या जूनपर्यंत सुरू होतील. अशा पद्धतीने मुंबई हे एकमेव शहर असेल की ज्या शहरामध्ये 8 मेट्रो लाईनचं काम एका वेळेला चालू असेल. दिस इज मला वाटतं की वन ऑफ द रेकॉर्ड आहे आणि यासाठी आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती सपोर्ट केला, त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती मुंबईमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची कामं सुरू आहेत आणि नवीन असाइनमेंट देखील खूप चांगली आहे, चॅलेंजिंग आहे. त्या ठिकाणी देखील MMRDA खूप चांगलं काम करता येईल. नक्कीच सर, आमच्या खूप खूप सदिच्छा. पण ही जोडी आलेली आहे तर आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारल्याशिवाय सोडणार नाही आहे. तर सर, मॅमचं आवडतं मराठी गाणं? खूप कठीण प्रश्न आहे. खूप आहेत, ॲक्च्युली खूप सारे आहेत. एकदम जे माझ्या डोक्यात आलं ते शोधू मी कुठे कशी प्रिया तुला, इट्स इज वन ऑफ द व्हेरी फेवरेट सॉंग्स. आणि खूप आहेत सुरेश भटांचे आणि शोध पूर्ण झालेला आहे. तर आपण पुढचा प्रश्न विचारूया की जर एखाद्या अभिनेत्रीसोबत नृत्य करायची वेळ आली तर कोणासोबत करा? अभिनेत्रीसोबत माझी अभिनेत्री माझ्या बाजूलाच उभी आहे, त्यामुळे मला वाटतं तिच्यासोबतच नृत्य करायला मला आवडेल. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सध्या मोबाईलचं खूप मोठं महत्त्व आहे, त्यामुळे मोबाईलशिवाय तुम्ही म्हणजे? मोबाईलशिवाय आय एम व्हेरी हॅपी विदाऊट मोबाईल. इनकम्प्लीट वाटेल फॉर अ व्हाईल, पण स्वतःचा वेळ मिळतो त्याच्यामुळे. म्हणजे आपल्याला जे काही गोष्टी करायच्या असतात अदर देन मोबाईल, त्या खूप साऱ्या करता येतात, त्यामुळे आवडेल. नक्की आवडेल. अगदी शेवटचा प्रश्न की आयुष्यामध्ये पश्चाताप झाला नाही कधीच आणि होणारही नाही अशी गोष्ट? पल्लवी सोबत लग्न. थँक्यू सो मच, तुम्ही दोघांनी आमच्याशी बातचीत केलीत आणि खूप खूप सदिच्छा पुढच्या कामासाठी. थँक्यू.